मागील 27 सप्टेंबर पासून आदिवासी समाजाच्या वतीने नागपुरात बेमुदत साखळी उपोषण विविध मागण्यांकरिता पुकारण्यात आला असून त्यांचा मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सरकारवर होत होता. त्यासाठी बुधवारी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घ्यायला पोहोचले असता तेव्हा आदिवासी मंत्री यांना आंदोलनकर्त्यांनी रोखून चांगलाच गोंधळ घातला. यावर आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांना विचारल्यानंतर त्यांना अडविले असल्याचे त्यांनी नकारावरून घरकुल योजनांचा मागणी सोबत धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट न करण्याचे आश्वासन आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी दिले. कोणी माझी गाडी कोणी अडवली नाही, त्या भगिनी इथे बसलेल्या होत्या. त्यांचं म्हणणं होतं की घरकुल योजना आम्हाला लागू करा. ऑलरेडी घरकुल योजना आपण लागू केली आहे, त्यांना सांगितलं, त्याचं समाधान झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना घरकुलाचे फॉर्म उद्यापासून द्यायला मी सांगितले आहे आणि ज्या दिवशी महानगरपालिका तयार होईल आम्ही बांधून देतो त्या दिवसापासून त्याचा लाभ सुरू होईल. तुम्ही आता आंदोलकांसोबत चर्चा केलेली आहे, काय मागण्या आहे आणि काय सरकारतर्फे काय आचरण? नाही, ह्या भगिनी आहेत, त्यांना घरकुलाचा प्रॉब्लेम होता, तो मी त्यांचा सॉल्व्ह करून दिला आहे. आता हे बाकीचे आमचे आदिवासी बांधवांचे जे मागण्या होत्या, प्रामुख्यानं त्यांची मागणी होती की धनगर समाज आणि इतर समाज आहे त्यांच्यासाठी शिफारस करू नका, तर ती शिफारस आम्ही करणार नाही. दुसरी गोष्ट, सुराबर्डी येथे म्युझियम आणि सांस्कृतिक भवन आणि इतर ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी उभं करायचे आहे, ते आम्ही त्याच ठिकाणी उभं करणार आहोत आणि त्याचं भूमिपूजन आम्ही डिसेंबर महिन्यात करणार आहोत. उपमुख्यमंत्र्यांनी इथे यावं आणि आढळून आम्ही लेखी आश्वासन देतो आहे.